Thank you.
कनभर अन्न तिचे भाळे त्यांना डोंगरा पायी मन किती कोवळे तिचे ठ्यात वरे कसे वसे भूत दया अपार। राम राम मंडळी। मित्रांनो, आज या छोट्याशा चिमुकलेने आपल्याला लाख मुलाचा संदेश दिला आहे। जसे संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या कावडीचे पाणी तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजले, त्यांनी तेथे शूद्र गाढवाचा ना विचार करता माणुसकी जपली, प्राणी मात्रांवर प्रेम केले, कोणत्याही सजीव प्राण्याला त्याच्या गरजे इतकं अन्न पाणी व्यवस्था करावी, अमानुषपणे मारझोड करू नये। रस्ता चुकलेल्या एखादा पक्षी जर कधी जखमी अवस्थेत आपल्याला सापडला तर मायेने त्याला सांभाळावे अथवा पक्षीप्रेमींना कळवावे। चिमणी असो वा कावळा, कुत्रा असो वा मांजर, वाघ असो वा हरिण, कोंबडा असो वा ससा, आपल्या आवडत नसेल तरी राष्ट्राची संपत्ती समजावी, त्याचा छळ करू नये। उगाच मुक्या प्राण्यांना कोंडून ठेवू नये, त्यांचे प्राण घेऊ नये। निसर्गात जगण्याचा हक्क सर्वांनाच आहे, जसा तुम्हाला जसा आम्हाला तसं त्यांना पण आहे। त्याच्यामुळे ही संपत्ती जपा। आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट आणि शेअर करा, आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण की आज समाजाला आपल्याला याच मानसिकतेची याच विचारांची फार गरज आहे। मित्रांनो, धन्यवाद।